आपण जीवन जगत असताना अनेक भावभावना व्यक्त करत असतो, पण काही गोष्टी जीवनामध्ये अशा घडतात की त्या आपण दुसऱ्यांसमोर व्यक्त करू शकत नाही. अशा जीवनात कोणत्या गोष्टी असतात की त्या आपण व्यक्त करू शकत नाही? मनातील भावना, मनातील विचार, मनातील विचार. बरोबर, मनामध्ये बसाखाली बरोबर उत्तर दिलेले. आपल्या मनामध्ये ज्या काही भावना असतात, काही विचार असतात, आपल्याला समाजासमोर सांगावं असं वाटतं, पण आपण त्या सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही याचं कारण कोणी सांगू शकेल? आपल्या मनामध्ये भीती असते. बरोबर, की या भीतीमुळे आपण सांगू शकत नाही, आणि ती गोष्ट ही आपल्या आयुष्यभर आपल्या सोबत अव्यक्त राहते. अशीच एक कविता विंदा करंदीकरांची आपण आता अभ्यासणार आहोत, आणि या कवितेचं नाव आहे या जन्माला फुटे न भाषा. कोणती कविता? या जन्माला फुटे न भाषा. आणि या कवितेचे लेखक कोण आहेत? विंदा करंदीकर. तर या कवितेमध्ये विंदा करंदीकरांनी सांगितलेलं आहे की एक प्रियकर असतो, त्याच्या मनामध्ये प्रेसीविषयी भावना असते, पण ती मनातली तीव्र भावना आपण तिच्याजवळ कशी व्यक्त करावी हा त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो, आणि त्या संभ्रमामध्ये त्याचं ते प्रेम व्यक्त होत नाही. या अव्यक्त प्रेम कशा पद्धतीने हळूवार नंतर व्यक्त होतं, मूर्त स्वरूप त्याला मिळतं, तेच आपण या कवितेमधून अभ्यासणार आहोत. या जन्माला फुटे न भाषा. आपण कविता जर पाहिली, असे तुझ्याशी बोलावे हे ठरून आलो मनात काही, असे तुझ्याशी बोलावे हे ठरून आलो मनात काही, आणि तुझ्या मित्री दिसले बोलायचे तसे तुलाही. पहिलंच कळव बघा की तो म्हणतो त्याच्या मनामध्ये विचारांचं काहून वाजलेलं असतं की मला आता माझ्या प्रिय व्यक्तीशी मला भेटायचं आहे, तिच्याबद्दल जो प्रेमभाव माझ्या मनामध्ये आहे तो मला व्यक्त करायचा आहे असं तो ठरवतो. आपणही आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी ठरवतो की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, आणि हे मला सांगायचं आहे, पण असं ठरवलेलं ज्यावेळेस आपण सांगायला जातो त्यावेळेस मात्र आपण स्तब्ध होतो, अव्यक्त होतो. मनातील ती प्रेमभावना त्याला सांगायची होती ती व्यक्त करताना कवीने दाखवलेली ओळ आहे की असे तुझ्याशी बोलावे हे ठरून आलो मनात काही. तो तिच्याकडे आला, मला ठरवलेल्या गोष्टी तो तिला सांगणार, पण ज्यावेळेस ते त्याला भेटते त्यावेळेस तो तिच्याजवळ मनातला भाव व्यक्त करू शकत नाही. आता मनातला भाव व्यक्त करण्यासाठी त्याच्यामध्ये जी असमर्थता आली ती असमर्थता आयुष्यभर टिकली. हा भाव नुसता त्याच्यामध्येच नव्हता, तर अनेक त्याला काय दिसलं बघा, अनेक तुझ्या नेत्री दिसले बोलायचे तसे तुलाही.